तोमैयाना क्लीन चीट, उद्धव ठाकरे आणि संजय राउत ने फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून रोज सकाळपासून रात्रीपर्यंत आज सकाळपासून दुसरा दिवशी सकाळपर्यंत रोज उठून किरीट सोमय्या, नील किरीट सोमय्या, मेधा किरीट सोमय्या, किरीट सोमय्याची आई गुणवंती जयंतीलाल सोमय्या रोज एक एक आरोप करत होते, जेल मध्ये टाकण्याचा बाता करत होत्या, बाप बेटा जेल जाएंगे। रोज उद्धव ठाकरे और संजय राउत एक के बाद एक आरोप कर रहे थे। उस किरीट सोमय्या को, नील सोमय्या को, सोमय्या परिवार को क्लीन चीट दी किसने? मैं आने वाले कुछ दिनों में एक एक क्लीन चीट जनता के सामने रखने वाला हूं। संजय राउत सिर्फ बेबुनियाद आरोप कर रहे थे, ऐसा नहीं, क्या बताते थे, ये एक उदाहरण इसकी है। ये कंपनी किरीट सोमय्या की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमय्या की है और वो राकेश वाधवान का पार्टनर है। निकॉन इन्फ्रासाठी पीएमसी बँक घोटाळ्यातला पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे। चालू नहीं करने हैं, तो आए हम बात करते हैं पीएमसी घोटाला। संजय राउत और उद्धव ठाकरे जी जवाब देंगे कि पीएमसी बैंक घोटाले में किरीट सोमय्या, नील सोमय्या ने पैसे खाए, राकेश वाधवान से पार्टनरशिप की, उस पैसे की वसई में निकोन इंफ्रा जमीन ली। ये संजय राउत के आरोप और ये ठाकरे सरकार की क्लीन चिट। संजय राउत को पता था, संजय राउत में तो हिम्मत ही नहीं है, आरोप करते थे, लेकिन पीएमसी बैंक घोटाले में किरीट सोमय्या को पैसे मिले, आरोप करते थे। क्लीन चिट किसने दी? संजय राउत ने 1 फरवरी, 8 फरवरी, 12 फरवरी, 17 फरवरी, 19 फरवरी रोज प्रेस कॉन्फ्रेंस में बताते थे पीएमसी बैंक घोटाले के पैसे किरीट सोमय्या खा गया, वसई में जमीन ली, राकेश वाधवान से पार्टनरशिप की, नील सोमय्या तक कंपनीत निकोन इन्फ्रा मध्ये पैसे टाकले। अरे मिया हे दे कागद आपल्याला दाखवतोय, 28 फेब्रुवारी 2022, हे कागद 28 फेब्रुवारी 2022 का आहे हा कागद। कोणी दिली क्लीन चिट? उद्धव ठाकरे यांनी। काय लिहिलंय यात मी वाचून दाखवतो। अर्जदार श्री पंढरीनाथ शंकरराव साबळे यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये खालील मुद्द्यावर तक्रार केली आहे। एक, पीएमसी बँक घोटाळ्याचे सूत्रधार राकेश वाधवान यांच्या मालकीच्या मौदे गोखिवरे वसई येथील जमिनीवर नील सोमय्या यांच्या मालकीच्या निकोन इन्फ्रा कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये जमीन व्यवहारामध्ये पीएमसी बँक घोटाळ्यातील पैशांची गुंतवणूक केली आहे। आणि त्यात पॅरेग्राफ नंबर 24, तारीख किती आहे, 1/3/2022, आणि काय लिहिलं आहे, उपरोक्त पैकी मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद केलेला पीएमसी बँक घोटाळ्यातील संबंधित गुन्हा हा आर्थिक गुन्हा शाखा गुन्हा क्रमांक 86/2019 अन्वये दिनांक 10/3/2015 रोजी दाखल करण्यात आला। सक्षम न्यायालयात सादर करण्यात आलेला अहवाल
17 फेब्रुवारी 2000 रोजी अंतिम दोषारोपण पत्र सादर करण्यात आलं. केव्हा? 17 फेब्रुवारी 2022. आणि पुढे काय लिहिलं आहे? नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये पीएमसी घोटाळ्यातील पैसे मेसर्स निकोन इन्फ्रा कंपनीमध्ये तर्फे उभारण्यात येणारा इन्फोनिटी या प्रोजेक्टमध्ये तसेच प्रोजेक्टच्या जमीन व्यवहारात गुंतवणूक केल्याबाबत कोणतीही या उद्धव ठाकरे यांच्या पोलिसांनी लिहिलंय, संजय पांडे यांच्या पोलिसांनी, संजय राऊत यांच्या पोलिसांनी लिहिलं आहे. नील सोमय्याच्या कंपनीत कोणत्याही व्यवहारामध्ये गुंतवणूक केल्याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती निष्पन्न झालेली नाही, तरी त्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी 37/2022 बंद करण्यात यावी. उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल, उद्धव ठाकरे जी मातोश्री मध्ये लपून बसलेले उद्धव ठाकरे साहेब, हिम्मत असेल तर सांगा ही चौकशी कोणी केली होती, केव्हा केली होती, त्याचा रिपोर्ट कोर्टात कोणी सबमिट केला होता. आपण म्हटलं पीएमसी बँकेचा एक पण पैसा आला नाही, आणि रोज उठून उद्धव ठाकरेचे शिवसेनेचे नेते रोज उठून आरोप करायचे की नील सोमय्या, किरीट सोमय्या, राकेश वाधवान पीएमसी बँकेचा घोटाळा केला. मी आता दुसरा क्लीन चीट वर जातोय. हे दुसरी क्लीन चीट ऐकली ना तर संजय राऊतचं घर आहे ना, घरात भूकंप होणार आहे. संजय राऊत यांच्या घरात भूकंप होणार आहे. संजय राऊत रोज सांगायचे कोटीच्या वर आहे टॉयलेट, आता ते घाण करून ठेवणारे टॉयलेट मध्ये म्हणतील पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे त्यांनाही माहिती, अहवाल काय आहे तेही माहिती. युवा प्रतिष्ठान श्रीमती सोमय्या आणि त्यांचं कुटुंब याने केलेला घोटाळा टॉयलेट घोटाळा, परत सांगतो, दुसरा शब्द मी वापरत नाही. शंभर कोटीचा टॉयलेट घोटाळा घाण सोमय्या परिवार करत होते, घाण कोणी केली महाराष्ट्राच्या राजकारणाची? स्पष्टपणे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, मी आज ऑफिशियली ऑथेंटिकरित्या सांगतोय, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मातोश्रीमध्ये बैठक घेतली. त्या बैठकीत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीत मीरा भाईंदरचे जिल्हाधिकारी कमिशनर, त्या बैठकीत मधुकर पांडे पोलीस कमिशनर, पोलीस अधिकारी, त्या बैठकीत मनीषा म्हैसकर पर्यावरण सचिव, आणखीन अधिकारी उपस्थित होते. आणि त्या बैठकीत ठाणे जिल्ह्याचे अधिकारी माननीय राजेश नार्वेकर उपस्थित होते. राजेश नार्वेकर कोण? संजय राऊत हिम्मत असेल तर उत्तर द्या, आणि उद्धव ठाकरेंनी सांगावं त्यांच्या अध्यक्षतेखाली ते बैठक घेऊन मॉनिटरिंग करत होते की नाही. आदेश दिले युवक प्रतिष्ठान 100 कोटीचा शौचालय घोटाळा, हे पेपर संजय राऊत कडे आले कसे? राजेश नार्वेकरनी दिले कि उद्धव ठाकरेंनी दिले? आदेश दिला 100 कोटीचा शौचालय घोटाळा. आणि ही आहे क्लीन चीट. ही क्लीन चीट कोणी दिली? या प्रकल्पात
स्पष्टपणे 4 जुलाई 2022 मे 2022 मध्ये आम्हाला नोटीस देण्यात आली। नोटीस कोणी दिली होती? नोटीस राजेश नार्वेकरनी दिली होती। तुमच्यावर फौजदारी कारवाईची सुरुवात करीत आहोत। राजेश नार्वेकर ठाणे जिल्हाधिकारी, जे ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण विभागाच्या मॉनिटरिंग कमिटीचे अध्यक्ष, आणि राजेश नार्वेकर हे दुसरे कोणी नव्हे तर संजय राऊतचे व्याही। संजय राऊत जे मध्ये मध्ये बोंबलत होते ना की किरीट सोमय्यांनी माझा मुलीचा लग्नाचा खर्च किती झाला, त्या डेकोरेटरवर दबाव आणला, त्या संजय राऊतच्या मुलीचे सासरे IAS अधिकारी, त्या जिल्हाधिकाऱ्याने किरीट सोमय्या मेधा सोमय्या युवक प्रशिक्षणला नोटीस दिली। मे 2022 मध्ये 100 कोटीचा घोटाळा, सगळे पेपर त्यांच्याकडे होते की किरीट सोमय्या युवक प्रशिक्षण मेधा सोमय्या निर्दोष आहेत। आणि मग आम्ही त्यांना लीगल नोटीस दिल्यानंतर ही क्लीन चीट राजेश नार्वेकरनी दिली। राजेश नार्वेकरनी संजय राऊत जी तुमच्या व्याहीनी क्लीन चीट दिली आहे। 100 कोटीचा शौचालय घोटाळ्यात युवक प्रतिष्ठानचा दमडीची चूक नाही आहे, काहीही घोटाळा झालेला नाही आहे। ही क्लीन चीट राजेश नार्वेकरनी दिली। संजय राऊत यांचे ब्याही, काही महिन्यापूर्वी संजय राऊतचा मुलीचं लग्न ज्या मुलासोबत झाले त्या मुलाचे वडील संजय राऊत, आता हिम्मत असेल तर राजेश नार्वेकरवर आरोप करा, करा हिम्मत असेल तर आरोप कि राजेश नार्वेकर विकले गेले, करा। उद्धव ठाकरे साहेब हिम्मत असेल तर सांगा तुमच्या मातोश्रीमध्ये तुम्ही बैठका घेत होतात की नाही, हिम्मत असेल तर सांगा राजेश नार्वेकरनी तुमच्याशी विश्वासघात केला, हिम्मत असेल तर सांगा राजेश नार्वेकरनी कोटा रिपोर्ट दिला। अरे त्या मनीषा म्हैसकरना विचारा, त्यांनी पण क्लीन चिट दिली। म्हणून किरीट सोमय्याला, मेधा किरीट सोमय्याला क्लीन चिट संजय राऊतच्या मुलीच्या सासऱ्याने दिली। स्पष्ट लिहिलंय या अहवालात क्या हा प्रकल्प 2007-08 मध्ये पूर्ण झाला। हा प्रकल्प अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारने सुरू केला होता। हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा प्रकल्प होता। या प्रकल्पात शौचालय कुठे बांधायचं ती जागा मीरा भाईंदर महापालिका MMRDA आणि राज्य सरकारने ठरवली। या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी त्यांची, खर्च त्यांनी केला। अरे हा प्रकल्प सगळे मिळून 15 कोटीचा पण नव्हता। संजय राऊत साहेब अजून पुढे पण क्लीन चिटचा इतिहास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवणार आहे। आज मी फक्त 2च क्लीन चिट दाखवल्या, आणि संजय राऊत मध्ये उद्धव राऊत ठाकरे मध्ये हिम्मत असेल ना तर सांगावा की हे क्लीन चिट फर्जी आहे। जो ये जो क्लीन चिट दिए 100 करोड़ के शौचालय घोटाले में, ये राजेश नार्वेकर जो IAS अधिकारी है, थाना जिला के अधिकारी, जिलाधिकारी, कलेक्टर, जो थाना जिला की पर्यावरण समिति के अध्यक्ष है, उन्होंने मई 2022 में मेधा किरीट सोमय्या युवक प्रतिष्ठान को नोटिस दी थी, उसका जवाब हमने दिया, और फिर उन्होंने क्लीन चिट दी, युवक प्रतिष्ठान निर्दोष है। ये महाराष्ट्र सरकार का प्रकल्प था, प्रकल्प बहुत अच्छा हुआ, सर्टिफिकेट दिया है। तो किरीट सोमय्या, सोमय्या परिवार को क्लीन चिट, ये संजय राउत की लड़की की शादी कुछ महीने पहले हुई, उसके ससुर जी ने दी है। संजय राउत में हिम्मत हो तो कहे वो कि राजेश नार्वेकर मेरे समधी, ये बिक गए थे, ये विश्वासघाती है। हिम्मत है तो उद्धव ठाकरे जी बताए, उनके घर पे मातोश्री में मीटिंग हो रही थी, उस मीटिंग में पर्यावरण सचिव मनीषा म्हैसकर, थाने जिलाधिकारी राजेश नार्वेकर,
पुलिस अधिकारी मधुकर पांडे, मीरा भाईंदर महापालिका के कमिश्नर, ये सब उपस्थित थे। उद्धव ठाकरे जी ने कहा इसके जल्दी से जल्दी नोटिस निकालो, एफआईआर फाइल करो। रोज उठकर संजय राउत आप लिखकर ये बाप बेटे और भी कुछ लोग जो बड़ी बड़ी बातें करते हैं, सेंट्रल एजेंसी का मिसयूज करते हैं, वो सभी लोग जेल जा रहे हैं। ये संजय राउत कह रहे थे बाप बेटे जेल जाएंगे, ये सभी लोग जेल जा रहे हैं। मैं संजय राउत के निमंत्रण क्या अभी तक प्रतीक्षा कर रहा हूं। रोज उठून जे जेल मध्ये पाठवायची भाषा करायचे, ते संजय राउत स्वतः जेल मध्ये गेले, ते पोलीस कमिश्नर संजय पांडे जेल मध्ये आहे आणि उद्धव ठाकरे ना घरी बतावं लागलं। धन्यवाद। किरीट सोमैया, नील सोमैया, मेधा किरीट सोमैया, किरीट सोमैया की माताजी गुणवंती जयंतीलाल सोमैया को क्लीन चिट किसने दी? एक क्लीन चिट मिली वसई प्रकल्प में, पीएमसी बैंक घोटाले का पैसा लगा है, उसको क्लीन चिट 28 फरवरी 2022 को उद्धव ठाकरे जी की मुंबई पुलिस की इकोनॉमिक ऑफेंस विंग ने दी थी। प्राथमिक इंक्वायरी क्रमांक 37/2022 पुलिस ने रिपोर्ट में लिखा इसमें कोई पीएमसी बैंक का पैसा किरीट सोमैया, नील सोमैया, निकॉन इंफ्रा, वसई जमीन में गया नहीं है। और इसके लिए ये जो प्रिलिमिनरी इंक्वायरी उद्धव ठाकरे के आदेश से शुरू हुई थी हम बंद कर रहे हैं। 100 करोड़ का शौचालय घोटाला, ये संजय राउत रोज उठकर आरोप करते थे, उसमें क्लीन चिट संजय राउत के ब्याही, संजय राउत की बेटी का विवाह राजेश नार्वेकर के लड़के के साथ कुछ महीने पहले हुआ, वो थाने जिला के जिलाधिकारी कलेक्टर राजेश नार्वेकर जो संजय राउत की बेटी के ससुर जी है उन्होंने क्लीन चिट दी। उन्होंने लिखित स्वरूप पे महाराष्ट्र सरकार को रिपोर्ट भेजा, युवक प्रतिष्ठान का काम प्रशंसनीय है, उन्होंने ये शौचालय का प्रकल्प समय पे पूरा किया, कोई नियमों का उल्लंघन नहीं किया है, प्रकल्प 2007-08 में समाप्त हुआ। तो उद्धव ठाकरे साहब किरीट सोमैया को रोज जेल में भेजने की बात करने वाले संजय राउत को जेल में जाना पड़ा, नील सोमैया को जेल में डालने के लिए फर्जी एफआईआर करने वाले पुलिस कमिश्नर संजय पांडे अभी भी जेल में है, और ये माफिया राज चलाने वाले किरीट सोमैया को जेल में डालने की सभी मीटिंगें मातोश्री में उद्धव ठाकरे के अध्यक्षता में हुई। शौचालय घोटाले की मीटिंग में राजेश नार्वेकर, पर्यावरण सचिव मनीषा महिस्कर, पुलिस अधिकारी मधुकर पांडे, मीरा भाईंदर म्युनिसिपल कमिश्नर के उपस्थित थे, उसको क्लीन चिट ये ठाकरे सरकार ने दी थी। ताईनी माझा मुलाला आशीर्वाद दिले, नील सोमैयाला। उद्धव ठाकरे आणि संजय राऊतची संस्कृतीचं प्रदर्शन महाराष्ट्र गेले अनेक महिने रोज पाहत आहे। संजय राऊत किती शिव्या टेलिव्हिजनवर द्यायचा आणि देतात, दलाल भडवा काय काय,
आणि उद्धव ठाकरे सरकार यांचं उद्धट वर्तन, बाप बेटा जेल में जाएंगे आणि त्यावेळी आमची मुलं नील सोमय्या किशोरी पेडणेकर मुंबईचा महापौर होत्या, वडील धारा भक्ती आहेत, म्हणून लग्नात नमस्कार करणार ही आमची संस्कृती आहे, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे हिंदू संस्कृती आहे। ये तो संस्कृति और विकृति का प्रदर्शन देखने मिला। मुंबई की पूर्व महापौर उद्धव ठाकरे जी की शिवसेना की नेता किशोरी पेडणेकर 3 दिन पहले मुलुंड में एक शादी में आई थी, हमारी मुलाकात हुई, और हमारी जो संस्कृति है, महाराष्ट्र की संस्कृति, देश की संस्कृति, हिंदू संस्कृति, मेरे बेटे नील सोमय्या ने तुरंत जाके उनको नमस्कार किया, किशोरी पेडणेकर ने भी आशीर्वाद दिया। एक और ये हिंदू संस्कृति और दूसरी ओर उद्धव ठाकरे सरकार की उद्धट संस्कृति, वो उद्धव ठाकरे जी की संस्कृति है, वो संजय राउत की संस्कृति है। संजय राउत रोज सुबह शाम माँ बहन के ऊपर से किरीट सोमय्या को बढ़वा से लेके दलाल से लेके क्या क्या गालियां देता था, मेरी माँ के नाम से गालियां शिवसेना के उद्धव ठाकरे के लोग देते हैं, और उद्धव ठाकरे जी उनकी उद्धट सरकार रोज उठकर एक ही बात करती थी, नील सोमय्या को जेल में डालेंगे, किरीट सोमय्या को जेल में डालेंगे, मेधा सोमय्या को जेल में डालेंगे, 90 ईयर्स ओल्ड गुणवंती सोमय्या माँ को जेल में डालेंगे। वो उद्धव ठाकरे की संस्कृति है और यह हमारी संस्कृति है, जो बड़े हैं उनको नमस्कार करना। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।